लोकमतच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार 2017 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम मध्ये याकूब बेग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पनवेलचे शिक्षक काजी मोहम्मद शमसुद्दीन मोहम्मद फजलुद्दीन यांना उत्तम शैक्षणिक नेतृत्व व उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल आदर्श शिक्षक 2017 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल आमदार बारम पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करताना त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे जिल्हा चिटणीस गणेश कडू यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती. साहेबांमध्ये जी शाळा उभी राहिलेली आजपर्यंत मला वाटतं महाराष्ट्रात कुठेही असा ना झालेला आहे की जिल्हा परिषद करून निधी इकडे नगरपालिकेला आलेली आहे. असं होतं की तिकडे निधी अप्रूव्ह असतो, तिकडे जिल्हा मोठा असतो, आपला जिल्हा मोठा आहे रायगड जिल्हा, पण पहिली वेळ अशी झालेली आहे महाराष्ट्रात. मी आमदार बाळासाहेबांचा अभिनंदन करीन की त्यांनी इकडे 42 लाख रुपये निधी दिलेली आहे. असं कुठे काही शिक्षक क्षेत्रात आम्ही मुस्लिम समाज सर्व समाज आमदार बाळासाहेबांचा स्वागत करतो, त्यांचे अभिनंदन करतो. आम्हाला आशा आहे की पुढच्या वेळी आता आमदार साहेब झाल्यात 5 जिल्हे त्यांच्या हातात आहे, इतकी मोठी सत्ता आहे. आम्हाला आशा आहे की पुढे पण जेव्हा पण काही अडीअडचण येतील तेव्हा आमदार साहेब स्वतः आमच्या शाळेत येतील, स्वतः व्हिजिट देतील आणि आमच्यासाठी मदत करतील. तर आम्ही आमदार बाळासाहेब साहेबांचा अभिनंदन करतो.